आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये, कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अध्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण. नीट, IIT, JEE, मेन्स आणि ऍडव्हान्स MHT, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 86 69 60 07 00. कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोसाका उद्योग समूहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची 103वी जयंती कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उद्योग समूह व सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पताई काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतली काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे, ॲडव्होकेट प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर मच्छिंद्र बर्डे, सर्व संचालक मंडळ, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, संचालक सिकंदर पटेल, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कोपरगाव शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास देखील आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश पर्जने, राजेश ठोळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉक्टर अजय गर्जे, संजय भंसाळी, प्रेम भंडारी, गौतम बँक संचालक दत्तात्रय खेमनर, मुन्ना सय्यद आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या 103व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंबातील सदस्य आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी पंचायत समिती या ठिकाणी जे काही त्यांचं स्मारक आम्ही मित्रमंडळाच्या माध्यमातून उभारलेलं आहे इथे अभिवादन करण्यासाठी आलेलो होतो. यंदा दरवर्षी कुठला ना कुठला कार्यक्रम असतो त्याच्यामधून सांस्कृतिक आणि काही थोडंफार त्याच्यामध्ये राजकीय, परंतु आचारसंहितेचा हा सर्व काळ असल्या कारणाने एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीची चर्चा कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या मीटिंगमध्ये आमची झालेली आहे. त्या पद्धतीने तो कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याची कल्पना आपल्या सर्वांना देण्यात येईल. आपण सर्वांनी जयंतीच्या निमित्ताने आयोजित त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं एवढी विनंती करेल. धन्यवाद.